मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूस परिसरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे, तर साचलेल्या पाण्यामुळे वडूस एसटी स्टँडला तळ्याचं रूप आलं होतं। याबाबतची अधिक माहिती अशी की वडूजमध्ये 2 दिवसांपूर्वी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे कोरडवाहू ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे। एका बाजूला ही समाधानकारक गोष्ट आहे, मात्र दुसऱ्या बाजूला या पावसामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। भरपावसात कातरखटाव रस्त्यावरील गणेशवाडी फाटानजीक मोठा वटवृक्ष उन्मळून पडला। या अपघातामध्ये मोहम्मद शफीक शेख या परप्रांतीय कारागाराचे 20 सिमेंट टाक्या, 3 संडास युनिटचे मटेरियल तसेच 20 कुंड्या असे सुमारे 1 लाखाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे। गाव कामगार तलाठी अभय शिंदे यांनी पंचनामा केला आहे। दुसऱ्या बाजूला पावसामुळे वडूस बसस्थानकात पाणी साठल्यानं प्रवाशांचे आतोनात हाल झाले। येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस पाण्यातून जात असल्यानं त्याचे पाणी प्रवाशांच्या अंगावर गेल्याच्या घटना घडल्यात। पाण्यातून वाट काढत बसपर्यंत पोहोचेपर्यंत काही एसटी बस निघून गेल्यानं प्रवासी आणि एसटी कर्मचारी यांच्यामध्ये वादाच्या घटना देखील झाल्या। मागच्या काही महिन्यामध्ये वडूस बसस्थानकात पाणी साठू नये यासाठी उपाययोजना केल्या होत्या, पण पावसामुळे सर्व काही तसेच असल्याचं चित्र दिसत आहे। याशिवाय पावसामुळे वाकेश्वर ते वडूस पुसेगाव पोहोच रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। या रस्त्याचे मंजूर काम गतीनं सुरू करण्याची मागणी होत आहे। तर मान तालुक्यातील तुपेवाडी येथे पावसानं शेतातील मका आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। वृक्ष पडझडी संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर के पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जुने वृक्ष तोडण्यासंदर्भात वन विभागाची परवानगी आणि इतर तांत्रिक अडचणी आहेत, तरीही धोकादायक झाडांचा बोजा कमी करणं तसेच रस्त्याला अडथळा निर्माण करणाऱ्या पारंब्या हटवण्यासंदर्भात तात्काळ कारवाई केली जाईल। यहाँ 15 साल हो गया हमको रहते, हमारा रात को 12-1 के बीच में पेड़ गिर गया बारिश होने से। हमारा 15 पानी का टाकी टूटा है 1000 लीटर का, और रेडीमेड संडास का 3 संडास का प्लेट, एक प्लेट एक संडास 13000 में जाता है, टाकी 2200 में जाता है। इतना नुकसान हमारा हो गया है। कितने रुपये का नुकसान हो गया? कम से कम 75-80 हज़ार का नुकसान हुआ है। 75 अच्छा है। पेड़ कैसा गिरा है? बारिश होने से गिरा है, बारिश हो रहा था, हवा था, ज़्यादा हवा भी नहीं था। इससे पहले आपने कभी बताया था कि किसी को कि ये पेड़ गिरने वाला है? नहीं, ऐसा कुछ मालूम नहीं था गिरने वाला है। अच्छा, एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि चैतन्य जोशी वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।